मित्र हो, त्रिवेज मीडिया टीव्हीच्या संवाद संकल्पना या सदरामध्ये आपलं स्वागत। आज आपण जाहीर केल्याप्रमाणे भारतीय राजकारण ज्या संकल्पनांच्या भोवती आज वाटचाल करीत आहे त्या संकल्पनांपैकी दलित, बहुजन, मूलनिवासी की सर्वजण या सगळ्या संकल्पनांमध्ये आपण प्रत्येक नेत्याचा एक परिचय या संदर्भात करून देणार आहोत एपिसोडमध्ये। आज आपण या दुसऱ्या भागात पुन्हा एका मोठ्या राजकीय व्यक्तिमत्वाचा परिचय करून देत आहोत। त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे रामदासजी आठवले। यांच्या संदर्भात आजच्या भागात आपण माहिती घेऊया। रामदासजी आठवले त्यांचा जन्म 1959 साली सांगली जिल्ह्यातील एका खेडेगावात झाला। त्यानंतर त्यांनी मुंबईत येऊन मुंबईच्या सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये त्यांनी आपलं जीवन व्यतीत केलं आणि त्या काळातच त्यांचा चळवळीशी मोठ्या प्रमाणात संबंध आला, संपर्क आला आणि या माध्यमातूनच त्यांनी सार्वजनिक जीवनात प्रारंभ करताना दलित पँथर या लढाऊ संघटनेच्या माध्यमातून आपल्या कार्यकर्त्याच्या जीवनाला प्रारंभ केला। त्यांची दलित पँथरमधली वाटचाल ही सुरुवातीच्या काळात पँथरच्या संस्थापकांबरोबरच त्यांनी आपली सातत्याने जी वाटचाल होती कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहण्यात त्यांनी आपली कार्यपद्धती निवडली आणि सातत्याने त्यांनी आपली ताकद म्हणून जनसंपर्क, सातत्याने प्रवास आणि कार्यकर्त्यांच्या सुखदुःखात सहभागी होण्याचा भाग आहे। या माध्यमातून त्यांनी आपली शक्ती महाराष्ट्रामध्ये वाढवली। दलित पँथरचं लढाऊ आणि आक्रमक नेतृत्व म्हणून त्यांना ओळखलं जातं आणि त्यामुळे त्यांच्या मागे या राज्यातली तरुण शक्ती मोठ्या प्रमाणात एकवटली। लढाऊ बाण्याचे हे तरुण रामदासजी आठवले यांच्या मागे दलित पँथर या संघटनेत एकत्रित आले आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक आणि जाती अत्याचाराच्या विरोधात लढण्यासाठी या तरुणांनी रामदास आठवले यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यात कूच केलं। महाराष्ट्रातील एकही गाव असं नाही की जिथे दलित पँथरची शाखा त्या काळात उघडली नाही। त्यामुळे तरुणांची मोठी शक्ती यांना लाभल्यानंतर आणि ही संघटना मजबूत झाल्यानंतर रामदासजी आठवले यांना असं वाटायला लागलं की आपल्याला खऱ्या अर्थानं या सगळ्या अत्याचाराच्या समस्यांविषयी आणि एकूणच दलितांच्या समस्यांविषयी जर काही प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला या राज्याच्या, या देशाच्या लोकशाही सभागृहांमध्ये प्रवेश केला पाहिजे आणि त्यामुळे 90 दशकामध्ये त्यांनी आपली दलित पँथर ही लढाऊ संघटना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा पक्षामध्ये रूपांतरित केली आणि संसदीय राजकारणामध्ये त्यांनी रीतसर प्रवेश। दलित पँथरच्या माध्यमातून त्यांनी निर्माण केलेली संघटन शक्ती ही इथल्या वानाक्ष राजकारण्यांच्या नजरेतून सुटलेली नव्हती, त्यामुळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष स्थापन केल्यानंतर राजकारणामध्ये त्यांचं महत्व मोठ्या प्रमाणात वाढलं आणि त्याचवेळी साधारणतः 1991 मध्ये म्हणजे 90 दशकात रिपब्लिकन ऐक्याची चर्चा आणि त्यासाठी मोठ्या प्रमाणात आग्रही महाराष्ट्राच्या तरुणांकडून, महाराष्ट्राच्या जनतेकडून झाला आणि रिपब्लिकन ऐक्य वेळोवेळी करण्यात आलं। त्याच्या वेगळ्या बाबी आपल्या सगळ्यांना माहीत आहेतच, परंतु रिपब्लिकन पक्षामध्ये दलित पँथरचं रूपांतर केल्यानंतर 1990 मध्ये महाराष्ट्र विधान परिषदेचं सदस्यत्व मिळवलं आणि त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या समाज कल्याण मंत्री म्हणून कॅबिनेट पदाची त्यांनी शपथही घेतली आणि सलग 5 ते या राज्याचे समाज कल्याण विभागाचे कॅबिनेट मंत्री राहिले। मात्र त्यानंतर संसदीय राजकारणामध्ये त्यांनी आपली चांगली पकड मिळवली। त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी याबरोबर महाराष्ट्रामध्ये साकार झालेली रिपब्लिकन युती याच्या माध्यमातून महाराष्ट्रातून जे 4 खासदार संसदेत गेले होते त्यापैकी रामदासजी आठवले हे एक होते। त्यामुळे त्यांनी उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून त्यांनी आपली निवडणूक लढवली होती। त्यानंतर त्यांनी पंढरपूर आणि शिर्डी येथूनही निवडणुका लढवल्या, परंतु शिर्डीमध्ये झालेला पराभव त्यांना जिव्हारी लागला आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीबरोबर आपल्या राजकीय पक्षाची युती तोडण्याचा निर्णय घेतला। त्याच दरम्यान त्यांनी भाजप सेना या युतीबरोबर आपल्या राजकीय पक्षाची युती केली, परंतु भाजप सेना युतीमध्ये त्यांनी प्रवेश केल्यानंतर बऱ्याच वेळा त्यांना मोठ्या प्रमाणात टीकेलाही सामोरं जावं लागलं, परंतु आपल्या कार्यकर्त्यांशी त्यांनी चर्चा केलेली असल्यामुळे, कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलेलं असल्यामुळे त्यांना या निर्णयानंतरही त्यांच्या पक्षाला किंवा त्यांच्या गटाला फार अशी क्षती पोहोचली नाही। परंतु 90 काळामध्ये जर आपण त्यांचं राजकारण पाहिलं तर ते नेहमी सत्ता, राजकीय सत्तेच्या अवतीभोवती राहिलेलं आहे आणि ही त्यांची मोठी शक्ती आहे। सत्ता असल्यानंतर कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवता येतात, कार्यकर्त्यांचे अनेक प्रश्न असतील त्यामध्ये त्यांना वेगळ्या पद्धतीची ताकद देता येते। अशा अनुषंगाने त्यांनी राजकीय सत्तेबरोबर युती आणि आघाडी करून आपला राजकीय प्रवास चालू ठेवला। मात्र याबरोबर आंतरराष्ट्रीय पातळीवर धम्माचं कामही करत असतात, मात्र भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये त्यांचं राजकारण हे प्रामुख्याने दलित राजकारण म्हणून ओळखलं जातं। त्यामुळे त्यांच्या राजकीय संकल्पनेचा विकास हा प्रामुख्यानं दलित राजकीय शक्ती म्हणूनच झालेला आहे। आजही त्यांच्याबरोबर पँथरच्या संघटनेमध्ये जोडलेली जी पिढी होती ती आज
साठीच्या वयामध्ये आलेली आहे, परंतु त्या कार्यकर्त्यांची आक्रमकता, त्यांची विचार मांडण्याची शैली आणि त्या कार्यकर्त्यांचा लढवबाना आजही कायम आहे। त्यामुळे पॅन्थर असणारे रामदास आठवले हे जरी पक्षी राजकारण करत असले तरी त्यांच्या मागे असणारी पॅन्थरची शक्ती आजही अबाधित दिसते असं आपल्याला नक्कीच जाणवत असतं आणि हीच त्यांची खरी ताकद आहे, हीच त्यांची ओळख आहे। तर मित्र हो, या 5 ते 6 मिनिटाच्या काळामध्ये त्यांचा परिचय आणि त्यांची एकूण सगळा जीवनप्रवास सांगणं किंवा वेगळ्या गोष्टी सांगणं हे फारसं शक्य नसतं, परंतु त्रिवेज मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याची दखल घेणं आणि ती आपल्यापर्यंत पोहोचवणं या मालिकेच्या माध्यमातून आपण करत आहोत। निश्चितपणे आपल्याला हे आवडलं असेल किंवा यावर आपल्या काही प्रतिक्रिया असतील तर निश्चितपणे त्रिवेज मीडियाला आपण आमच्या ईमेलवर कळवा आणि त्रिवेज मीडिया TV ला आपण सबस्क्राइब करा ही विनंती।